मित्रांनो, तुम्हाला तर चांगलेच माहिती आहे की महाराष्ट्रातील प्रमुख प्रसिद्ध शहरांपैकीच एक म्हणजे महाबळेश्वर शहर आहे आणि हे शहर महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात लोकप्रिय थंड हवेचे ठिकाण म्हणूनही ओळखले जाते। परंतु मित्रांनो, आपण कधी विचार केलाय का की महाबळेश्वर हे शहर इतके लोकप्रिय का आहे? महाराष्ट्रात इतर सुद्धा थंड हवेची ठिकाणे आहेत, परंतु हे ठिकाण इतर थंड हवेच्या ठिकाणांपेक्षा इतके लोकप्रिय का आहे? तर मित्रांनो, जर आपल्याला याबद्दल माहिती नसेल तर या व्हिडिओमध्ये मी त्यामागचे गुपित नेमके काय आहे हे सांगणार आहे। तर ते गुपित जाणून घेण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ संपूर्ण पहा। चला तर मग व्हिडिओ सुरू करूया। तर मित्रांनो, महाबळेश्वर हे शहर ब्रिटिश राजवटीतील मुंबई परगण्याचे उन्हाळ्यातील राजधानीचे ठिकाण, हे महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील थंड हवेचे ठिकाण व प्रेक्षणीय स्थळ म्हणून लोकप्रिय आहे, त्यामुळे येथे वर्षभर पर्यटक भेट देत असतात। ब्रिटिश काळापासून महाबळेश्वरला लाभलेली प्रसिद्धी आजही कायम आहे। सह्याद्री पर्वतरांगांमध्ये वसलेले हे शहर समुद्रसपाटीपासून 1372 मीटर उंचीवर असून हे एक सहलीचे निसर्गरम्य ठिकाण आहे। याचे क्षेत्रफळ 137.51 किलोमीटर असून 2011 जनगणनेनुसार याची लोकसंख्या 12,737 इतकी होती। या शहरात प्रामुख्याने मराठी व हिंदी या भाषा बोलल्या जातात। या ठिकाणाच्या भौगोलिक परिस्थितीबद्दल सांगायचे झाल्यास हे एक विशाल असे पठार असून त्याच्या सर्व बाजूंनी खोल दऱ्या आहेत। मळकोंपेड, जुने क्षेत्र महाबळेश्वर आणि शिंडोलचा भाग अशा 3 खेडेगावांचे मिळून हे शहर निर्माण झाले आहे। या ठिकाणाचे एक वैशिष्ट्य म्हणजे एकाच गोमुखातून कृष्णा, कोयना, वेण्णा, सावित्री आणि गायत्री अशा 5 नद्या उगम पावतात। येथील पर्यटन स्थळांबद्दल बोलायचे झाल्यास येथे मंकी पॉइंट, ऑर्थर सीट, वेण्णा लेक, विल्सन पॉइंट अशी अनेक लोकप्रिय स्थळे आहेत। त्यावर मी एक खास व्हिडिओ बनवला आहे, तो व्हिडिओ पाहण्यासाठी वर उजव्या कोपऱ्यातील आय बटणावर क्लिक करून तो तुम्ही पाहू शकता। तर मित्रो, येथे येणाऱ्या प्रत्येक पर्यटकाला येथील पर्यटन स्थळांचे तर आकर्षण आहेच, पण सगळ्यात जास्त आकर्षण आहे ते म्हणजे इथले थंड वातावरण आणि स्ट्रॉबेरीचे। स्ट्रॉबेरी बरोबर रासबेरी, जांभळाचा मध, गुलकंद यांचा आस्वाद पर्यटक आवर्जून घेत असतात। येथील बाजारपेठ तर फारच प्रसिद्ध आहे। येथे तुम्ही लोकरीचे कपडे, स्वेटर, चांबड्याचे पट्टे, चांबड्याची पाकिटे इत्यादी वस्तू खरेदी करू शकता। तर मित्रांनो, महाराष्ट्राचे नंदनवन समजले जाणारे हे ठिकाण येथील निसर्ग सौंदर्य, थंड वातावरण, ऐतिहासिक ठिकाणे व इथे मिळणाऱ्या विविध वस्तू यामुळेच हे संपूर्ण भारतात प्रसिद्ध आहे, त्यामुळेच येथे पर्यटकांची वर्षभर वर्दळ पाहायला मिळते। तर मित्रांनो, आज आपण महाबळेश्वर या थंड हवेच्या ठिकाणाबद्दल माहिती जाणून घेतलेली आहे। तर तुम्हाला आता समजलंच असेल की महाबळेश्वर इतकं लोकप्रिय का आहे। तर आम्ही सांगितलेली ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। आणि जर अशा प्रकारचे व्हिडिओ आपल्याला खूपच आवडत असतील तर आपण आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑन करू शकता।